भिन्न एककांमध्ये मापल्या जाणाऱ्या प्रमाण व मूल्यांची तुलना करणे विनिताकडे कपात शंभर मिलीलीटर तर जगमध्ये दोन लिटर्स दूध आहे शंभर ही संख्या दोन पेक्षा जास्त आहे आपण असे म्हणू शकतो का कपातील दुधाची मात्रा जगमधील दुधाहून अधिक आहे नाही यामागील कारण आहे दोन्ही परिमाणे दोन भिन्न एककांमध्ये मोजलेले आहेत आणि म्हणूनच त्यांची तुलना केली जाऊ शकत नाही त्यांना तुलनात्मक बनवण्यासाठी आपल्याला काय करायला हवे आपल्याला त्या दोघांना समान एककामध्ये दर्शवायला हवे दोन लिटर्सला दोन हजार मिलीलीटर असे दर्शवा आता परिमाणे तुलना करण्यायोग्य आहेत चला गुणोत्तर शोधूया दोन हजार भागिले शंभर हे वीस भागिले एक किंवा विसास एक इतकेच आहे म्हणूनच जगमधील दूध हे कपातील दुधाच्या वीस पट इतके आहे हरीने पन्नास पैशाचे च्विंगम विकत घेतले त्याचा मित्र शिव याने बिस्किट पॅकेट वीस रुपयाला विकत घेतले तर कुणी जास्त आणि किती पट पैसे खर्च केले तुलना करण्याआधी आपण वीस रुपयाला दोन हजार पैसे असे दर्शवूया आता आपण गुणोत्तर बनवू दोन हजार भागिले पन्नास म्हणजेच चाळीस भागिले एक बरोबर चाळीसास एक असते म्हणूनच शिमने हरीपेक्षा चाळीस पट अधिक खर्च केला असे आपण म्हणू शकतो